श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करू ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. अनंत कोटी ब्रह्मांड नायक भक्तवत्सल राजाधिराजोगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय. या ब्रह्मांडाचे नायक चालक पालक मालक जे कोणी आहे तर ते आहे श्री स्वामी समर्थ महाराज. तर आज आहे श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन. तर आज आपल्याला स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनाच्या दिवशी एक उपाय करायचा आहे. आपल्या घरातलं जे काही शत्रुपीडा वास्तुदोष पितृदोष दारिद्र्य जे काही आहे तर ते दूर करण्यासाठी आणि आपल्या घराची खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रगती व्हावी यासाठी आपल्याला संध्याकाळी कापूरसोबत ही एक वस्तू जाळायची आहे. घरामध्ये ज्यावेळेस नेगेटिव्ह एनर्जी असतात ना, तर त्यावेळेस आपल्या घराची प्रगती कुठेतरी थांबून जात असते. पण स्वामींच्या कृपेने आज जर आपली जर आपल्या परमेश्वरावरती श्रद्धा असेल, आपल्या गुरुवरती जर श्रद्धा असेल, तर त्यांच्या कृपेने कोणतीही निगेटिव्ह एनर्जी असू द्या किंवा कोणी किती आपलं वाईट करण्याचा विचार जरी केलेला असेल तरीही तो विचार त्याचा पूर्णपणे होणारच नाही. तर अशा पद्धतीचा आपला हा जो आजचा उपाय आहे तर तो करायचा आहे. तर तुम्हाला आज संध्याकाळी जर जमलंच तर स्वामीचरित्र सारामृतचा एक पाठ करायचा आहे. नाही करणं शक्य तर यूट्यूबवरती लावून त्या दिवसभरामध्ये ऐकलं तरीही चालेल. स्वामी स्तवन म्हणायचं आहे, तारक मंत्राचं पठण करायचं आहे, श्री स्वामी समर्थ या मंत्राची तुम्हाला एक माळ जप करायची आहे, या सर्व सेवा या स्तोत्रांचं आणि मंत्रांचं तुम्हाला पठण करायचं आहे. पठण करणं शक्य नाही तर सर्व सेवा तुम्ही श्रवणसुद्धा करू शकतात. आता त्यानंतर तुमच्या आजूबाजूच्या जवळच्या केंद्रामध्ये जर आज स्वामीचरित्र सारामृतचा पाठ होणार असेल तर आवर जाऊन जाऊन तिथे तुम्हाला तो पाठ करायचा आहे. आता हे सर्व झालं की संध्याकाळी तुम्हाला एक 5-6 दरम्यान तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे. कशा पद्धतीने करायचा आहे बघा, या उपायासाठी तुम्हाला काय काय लागणार आहे ते सर्वप्रथम आपण जाणून घेऊया. सर्वात प्रथम या उपायाने घरातील दोष दारिद्र्य दूर होऊन अखंड लक्ष्मी नांदते, घरातील अडचणी दूर होतात आणि त्याचबरोबर जी लक्ष्मी आहे तर ती सुद्धा स्थिर होण्यासाठी मदत होत असते. तर काय करायचं आहे बघा, तुम्हाला कापूर घ्यायचा, एखाद्या भांड्यामध्ये घेऊ शकता. कापूर घेतला की त्याच्याबरोबर तेजपत्ता म्हणजे तमालपत्र जे असतं तर ते घ्यायचं आहे आणि त्याच्याबरोबर तुम्हाला एक चक्रीफूल घ्यायचं आहे. तमालपत्रावरती तुम्हाला तुमच्या मनातली जी काही इच्छा आहे ती इच्छा लिहायची आहे. तुमच्या मनात जी काही इच्छा असेल की आता नोकरी असू द्या, व्यापारात प्रगती, व्यवसायात प्रगती, नोकरीत प्रगती, मुलांची प्रगती, मुलांचं लग्न जमणं, हे सर्व जे काही असेल तर ते तुम्हाला तिथे लिहायचं आहे त्या तमालपत्रावरती. आणि तमालपत्रावरती लिहिल्यानंतर त्या कापूरच्या साह्याने कापूर प्रज्वलित करायचा. कापूर हा दिव्याच्या साह्याने प्रज्वलित करायचा. कापूर प्रज्वलित केला की त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, ते जे तमालपत्र आहे तर ते आणि चक्रीफूल तुम्हाला स्वतःवरून ओवाळून तुम्हाला त्या कापूरमध्ये जाळायचं आहे. किती वेळेस तर 5-7 वेळेस तुम्हाला जाळायचं आहे. इच्छा कोणाही बदललेली असुद्या तुम्ही ते स्वतःवरून ओवाळायचं आहे आणि त्या कापूरमध्ये तुम्हाला जाळायचं आहे. तर अशा पद्धतीने अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीमध्ये आपल्याला हा जो आजचा उपाय आहे तर तो करायचा आहे. नक्की करा, नक्कीच तुम्हाला या उपायाचा फायदा होईल. घरातील दोष अडचणी दुःख दारिद्र्य दूर होऊन भगवान विष्णूंचे माता लक्ष्मीचे आपल्यावरती कृपा, विशेषतः आपल्या स्वामींची आपल्यावरती कृपा होत असते. तर प्रत्येकाची आपल्या गुरुवरती श्रद्धा असते. गुरुचरित्राच्या ग्रंथामध्ये लिहिलेलं आहे, एकवेळ ईश्वर कोपला तर गुरु वाचू शकतो, पण जर गुरु कोपला तर ईश्वर सुद्धा आपल्याला वाचू शकत नाही. त्यामुळे गुरुची सेवा करणं, त्याचा वरदहस्त आपल्या डोक्यावरती राहणं तितकंच गरजेचं आहे. तर नक्की हा जो उपाय आहे तो करा, नक्कीच तुम्हाला या उपायाचा फायदा होईल. झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या अशा एका छानशा नवीन व्हिडिओसोबत, एका नवीन माहितीसोबत. श्री स्वामी समर्थ.